असा विषय नाही. मी समजून घ्या मी काय करतो. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये एका खासगी एजन्सीने रोजगार मेळावा घेतला. ह्या रोजगार मेळावा घेत असताना गेल्या अनेक वर्ष ह्या सिंधुदुर्गातला एक प्रश्न आहे बेरोजगारीचा, की कुठच्याही तऱ्हेच्या कंपन्या, मोठ्या कंपन्या या सिंधुदुर्गात आलेल्या नाही. किंवा विकासाच्या मुद्द्यावर फक्त राजकारण केलं गेलं, परंतु रोजगार देण्याच्या मागे किंवा इथे प्रश्न सोडवण्या संदर्भात कुठच्याही तऱ्हेचं राजकारण यश येताना दिसत नाही. आणि त्यांचं अपयश पडद्याच्या मागून झाकण्याचा प्रकार होत असेल आजच्या मेळाव्याच्या दृष्टीने, तर तो उघडा पाडण्यासाठी म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागले. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये एक गोष्ट समजून घ्या की कालचा जो मेळावा घेतला गेला त्यामध्ये तासन तास आमचे जी काही भाऊ असतील, बहिणी असतील, ह्या तासन तास तिथं उन्हामध्ये ताकळत होत्या. आणि त्यांची एक मिनिटाचा फक्त इंटरव्ह्यू घेतला गेला, एक मिनिटसुद्धा त्यांना आत इंटरव्ह्यूसाठी बोलवलं किंवा त्यांची चर्चा झाली नाही. आणि त्यांना नंतर कॉल करतो म्हणून सांगितलं, कॉल दिलेला, अपॉइंटमेंट लेटर दिलेली नाही, अशी चेष्टा केली गेली. म्हणजे एक प्रकारचं झालं असेल ठीक आहे, काही मुलांना मिळालं की नाही मिळालं इतपत आम्हाला अजून काही नाही, परंतु ज्यांना अजून कॉल गेलेला नाही ती मुलं आम्हाला सातत्याने फोन करतात. तर अशा तऱ्हेचं होऊ नये म्हणून आपल्या कुठंतरी इथल्या आमदार असतील, मंत्री असतील, जी जबाबदार आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं इथल्या युवकांसाठी कुठंतरी कंपन्या आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आज आदळी MIDC चांगल्या धर्तीवर म्हणजे केंद्रबिंदू ठरला असता. जर इथे रोजगार आले असते, इथं कंपन्या आल्या असत्या, तर आज इथल्या युवकांचा जो काही युवक आज परराज्यामध्ये, गोव्यासारख्या राज्यामध्ये आमची नोकरीला जात आहेत, आज दिवसाला सकाळी उठतात आणि 60 किलोमीटर नोकरीच्या म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तिथून 60 किलोमीटर जातात आणि पुन्हा रात्री 60 किलोमीटर येतात. याच्यामध्ये अनेक युवकांचे वेळोवेळी अपघात झालेले आहेत, निधन पावलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणजे करता करता जर युवक घरातला गेला, त्याच्यानंतर जे काही आज उपासमारीची वेळ अनेक घरातल्या मंडळींवर आलेली आहे, ती टाळण्यासाठी, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कुठंतरी राजकारणी पुढापुढ घेऊन तिथलं गांभीर्य लक्षात घेऊन प्रश्न सुटले पाहिजे. परंतु गेले 6 महिने झाले हे सरकार स्थापन होऊन, इथं केंद्राचे उद्योगमंत्री सुद्धा सिंधुदुर्गातले आहेत, राज्याचे उद्योगमंत्री सुद्धा कोकणातले आहेत, सिंधुदुर्गातले आहेत, इथं 4-4, 3-3, 4-4 कॅबिनेट मंत्रीपद सिंधुदुर्गात असताना कुठचाही रोजगार येताना दिसत नाही, कुठची प्रगती होताना दिसत नाही. कुठच्याही बाबतीत बोलायचं तर बघा, म्हणजे हा रोजगार दीपक केसरकर असतील, नारायण राणे असतील, ह्या सर्व मंडळी, म्हणजे आज राणे केंद्रात मंत्रीपद केंद्रीय मंत्री आहेत उद्योगमंत्री, त्यांच्या वतीने असेल अनेक जनतेला आश्वासन दिलेली आहेत, दीपक केसरकरांनी दिलेली आहेत, उदय सामंतांनी सुद्धा त्यावेळी हे असताना सुद्धा दिलेली आहेत, तर ह्या सर्वांनी दिलेली आहेत. सध्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत चव्हाण साहेब, ते सुद्धा देत आहेत. मग ह्या सर्वांनी कुठंतरी आज सिंधुदुर्गाचं गंभीर प्रश्न जो आहे, इथला भेडसावणारा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे, ज्या ज्यावेळी माझ्या मते 2019 निवडणूक सुद्धा ह्याच्यावर महत्वाची झाली, विधानसभेची निवडणूक सुद्धा महत्वाचा मुद्दा होता की इथल्या युवकांचा रोजगार हा मुद्दा होता. आणि असं असता सुद्धा आजपर्यंत म्हणजे आडाई MIDC उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, त्यावेळी सुभाष देसाई साहेब उद्योगमंत्री असताना, त्यावेळी प्रगती तिथली प्रगती बघा, MIDC लेवलिंग करत असेल, काम फास्ट धर्तीवर होतं, त्यावेळी 2-3 उद्योगपती सुद्धा आले होते, त्यांच्या मिटिंग झाल्या होत्या, परंतु आता गेल्या 6 महिन्यात कुठच्याही तऱ्हेची प्रगती दिसत नाही. मग ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही आज दीपक केसरकरांवर जास्त रोष आमचा असणारच, कारण ते स्थानिक आमदार आहेत, त्यांनी तर दरवेळी जनतेला सांगितलेलं आहे इथले हे प्रश्न सोडवणार, ते प्रश्न सोडवणार, चष्माचा कारखाना आणणार, इथल्या 1 लाख रोजगार, 1,000 युवकांना रोजगार देणार, हे करणार, ते करणार. मग आजच्या घडीला एका मुलाला सुद्धा नोकरी मिळत नाहीये यांच्याकडून, 1,000 तर सोडून द्या, एका मुलाला नोकरी मिळत नाहीये, असं जर एक रोजगार येत नाही तुमच्याकडून, एका मुलाला रोजगार मिळत नाहीये, अशा तऱ्हेचं होत असेल तर बसून आम्ही कशा तऱ्हेने गप्प बसायचं आणि कशा तऱ्हेने अपेक्षा करावी आमच्याकडून, विरोधक म्हणून आम्ही गप्प बसू. 100% जनतेच्या आणि युवकांसाठी हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. काय बरेच युवकांचे तिथे गेलेल्या युवकांचे मला फोन आले होते की एकतर उन्हामध्ये तासन तास रस्त्यावरती आम्हाला उभं केलं,
म्हणजे ग्राउंड जो होता तो सुद्धा वापरायला दिला नाही, रस्त्यावरती उभं ठेवलं आणि हजारो युवक होते बिचारे आशेने आले होते, ज्यावेळी त्यांना कळलं 5,000 नोकरी मिळणार त्यावेळी ते नैराश्य अक्षरशः हातात झाले. दुसरी एक गोष्ट, त्यांना अपॉइंटमेंट लेटर देणार म्हणून डिक्लेअर केलं होतं, पण कुठच्याही मुलाला म्हणजे माझ्या जे संपर्कात आहे त्यांना कुठचेही अपॉइंटमेंट लेटर दिली गेलेली नाही. दुसरी गोष्ट, त्यांना कॉल करतो म्हणून सांगितलं गेलं, त्यांना आज आतापर्यंत कॉल आलेला नाही. अशा तऱ्हेची फसवणूक तिथं होते, त्यामुळे कुठचंही नियोजन नव्हतं. जे स्टॉल होते त्याच्यामध्ये 50%+ जास्त स्थानिक कोणाच्या हॉटेलमध्ये मुलं पाहिजे हे पाहिजे, म्हणजे कंपन्या प्रायव्हेट खाजगी कंपन्या मोठ्या येणार, नॅशनलाईज कंपन्या येणार असं सांगितलं गेलं. तिथं नैराश्या युवकांच्या आली, त्या जे काही खाजगी एजन्सीज आहेत त्यांचं काम असेल बरोबर करणं, युवकांना ज्यांना पटलं त्यांनी जावं, परंतु एक गोष्ट आहे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे आमच्या इथल्या स्थानिक आमदारांचं वगैरे मंत्रीपदा जे भोगत आहेत त्यांचं, कारण त्यांनी हे करून दाखवलं पाहिजे होतं इथल्या युवकांसाठी, इथल्या मतदारांसाठी, इथल्या प्रत्येक घराची जबाबदारी उचलून इथल्या युवकांसाठी आज नोकरी उपलब्ध करून देण्याचं काम इथल्या आमदार असतील, इथे मंत्री असतील, जे आज सांगतायत मी जनतेच्या हितासाठी मंत्रीपद घेतलंय, त्यांनी आज हे करून दाखवलं पाहिजे. इथल्या युवकांसाठी कंपन्या आल्या पाहिजेत, इथल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, इथल्या प्रत्येक कुटुंब सक्षम कसं झालं पाहिजे हे इथल्या स्थानिक आमदारांनी आणि जबाबदार मंत्र्यांनी करून दिलं पाहिजे, हे आमचं मत आहे.